शेगाव नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकनाची सूचना जाहीर केली आहे। त्यानुसार या कर आकारणीबाबत मालमत्ता करधारकांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी नोंदवण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। यासाठीची मुदत 7 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे। नगर परिषद क्षेत्रातील कर वाढविल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे। वाढीव करांसारखे महत्त्वाच्या विषयावर जनतेचे प्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले राजकारणी आणि अधिकारी यांनी एकत्र बसून सोडवणे गरजेचे असते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून नगर परिषदेची निवडणूक न झाल्याने या नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आला आहे। नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकन सूचना वितरित केली असून यामध्ये मालमत्ता करात मोठी वाढ सुचवण्यात आली आहे। अनेक नागरिकांनी या करवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे। नगर परिषदेकडून एका दिवसात 10 वार्डातील नागरिकांचे कर वाढीवर म्हणणे ऐकून घेताच येत नाही, मग फक्त नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार नगर परिषदेकडून होताना दिसत आहे। महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक आज नगर परिषदेमध्ये तासन तास उभे रांगेमध्ये उभे होते। या संदर्भात पत्रकार महेंद्र देशमुख शेगाव यांना चित्रीकरण करण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला। शेगाव नगर परिषदेच्या या नियोजन शून्य व मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। या संदर्भात शासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। एमसीएन न्यूज करिता रवी शेगोकार, शेगाव। मी महेंद्र देशमुख, युवा शेगाव तालुका प्रतिनिधी। काल शेगाव येथे मी नगर परिषदेला आलो होतो। इथं करवाढ आक्षेप सुनावणीचे नियोजन होते, परंतु त्या नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारची यांनी व्यवस्था केलेली नव्हती। जेंट्स आणि लेडीज एकाच लाईनमध्ये उभे केलेले होते सुरुवातीला, त्यामुळे पूर्ण गोंधळ झाला होता। तसेच यांनी एका दिवशी म्हणजे जे 1 ते 13 वार्ड क्रमांकाचे पूर्ण लोकांना बोलावले, अपेक्ष घेणारे सर्व एवढी सर्व लोक आले असताना इथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते। माझ्या हे लक्षात आले तेव्हा मी त्याचे चित्रकरण करीत होतो, तेव्हा मला नगर शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर मॅडम त्यांनी मला विरोध केला, माझा मोबाईल बंद करायला लावला। त्यामुळे त्याच्यावरनंतर मी परत शूटिंग केलेली आहे, काही शूटिंग केलं काही लोकांचं, काही लोकांचे तिथं तुमचा मोबाईल बंद केला की मोबाईल घेतला तुमच्याकडनं? नाही, बंद केला त्यांनी, आता म्हणजे असा हात लावला आणि बंद करून टाकला। स्क्रीन टच असल्यामुळे तो जो एक थोडा टच झाला की बंद करून जातो ना मोबाईल, त्यामुळे माझं चित्रण अधुरं झालं आणि इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती। त्यामुळे आणि मी चित्रण करायला लागलो, मला अधिकार आहे तो, कारण की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि यांनी मला हे केलेलं आहे तिथं। त्यांचे मी चित्रण करून आलो होतो, त्यांनी एक दोन सरसोबत वादिवादी त्यांनी दोऱ्याने पण बोलले। जयश्री मॅडम काटकर मॅडम या लोकांना बोलल्या पण दोऱ्याने, म्हणजे मी चित्रण करत असताना त्यांनी मला विरोध केला हे तुम्ही बंद करा म्हणून। आता याच्यावर काय बोलणार?